प्रॉब्लेम नंबर थर्टी नाईन मध्ये काय दिलं बघा कबीर अँड रेशमा आर पार्टनर्स इन अ फर्म शेअरिंग प्रॉफिट्स एंड लॉसेस इन द रेशो ऑफ फोरिस टू वन कबीर रेश्मा ओल्ड पार्टनर्स आहेत ज्यांचा रेशो फोरिस टू वन आहे जर बॅलन्सशीट असावं थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन इज फॉलोज काय दिले बघू बॅलन्सशीटमध्ये आपण पोस्टिंग तुम्ही सांगा मला आवाज नाही आला पाहिजे मुलींकडे आवाज येतोय कॅपिटल कबीर रेश्मा बोला कॅपिटल अकाउंटमध्ये क्रेडिटला जनरल जर काय करायचा डिस्ट्रीब्यूट करायचा जनरल एंट्री जनरल जर अकाउंट एबिट टू कबीर कैपिटल रेश्मा कैपिटल हा प्रॉफिट ऑन लॉस्युअलीक्यूम्युलेटेड का प्रॉफिटेड प्रॉफिट है पार्टनर लेडिट होना पार्टनर क्रेडिट प्रॉफिट ऑन लॉस डेबिट बोला प्रॉफिट ऑन लॉस अकाउंट डेबिट टू कबीर्स कैपिटल रेश्मा कैपिटल ओके क्रेडिटर फॉर गुड्स लायबिलिटी क्रेडिटर फॉर एक्सपेन्सेस लायबिलिटी सेपरेट दिले त्यांनी गुड्सचे वेगळे दिलेत आणि खर्चाचे वेगळे दिलेत त्यांचा काही प्रॉब्लेम नाही क्रेडिटर्स क्रेडिटर्स आहेत लायबिलिटीला जाणार एसिट साईडला दिले गुडविल मध्ये गुडविल दिलं इम्पॉर्टंट मार्क करायला काय करायचं त्याचं बघू आपण गुडविल झालं संडे डेटर्स आणि आरडीडी डी जाईल लँड अँड बिल्डिंग अॅसेड आहे आणि बँक बँक अकाउंटमध्ये डेबिटला वर्किंग मध्ये बँक अकाउंट करणार त्याच्यामध्ये इज एडमिटेड इन द पार्टनरशिप ऑन द फॉलोइंग टर्म्स नवीन पार्टनर आली सुवर्णा फर्स्ट एप्रिल टू थाउजंड नाईन्टीनला आता पहिल्याच ऍडजस्टमेंट मध्ये इम्पॉर्टंट पॉइंट इथं सुवर्णा टू ब्रिंग ट्वेंटी पर्सेंट शेअर इन फ्युचर प्रॉफिट ब्रिंग फॉर ट्वेंटी पर्सेंट शेअर इन फ्युचर प्रॉफिट सुवर्णाला तुम्ही वीस टक्के शेअर देणार आहे फ्युचर मध्ये त्यासाठी तिने पंचेचाळीस हजार आणायचे ते म्हणजे काय पंचेचाळीस हजार काय आहे कॅपिटल आहे पण महत्वाचा पॉईंट असं आहे या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला न्यू रेशो काढायचा आहे आणि आपल्याला तिचा शेअर माहीत नाही हे ट्वेंटी पर्सेंट म्हणजे अंश रुपयात किती होईल बरं ट्वेंटी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट म्हणजे काय इथं इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा पूर्ण प्रॉब्लेम सिंपल आहे पण तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट कळाला नाही तर न्यू रेशो काढ देणार नाही न्यू रेशो नाही काढला तर कॅपिटल नाही जमणार ट्वेंटी पर्सेंट म्हणजे काय ट्वेंटी आउट ऑफ हंड्रेड शंभर पैकी वीस बरोबर ना पर्सेंटेज म्हणजे मला जर सिम्प्लिफाय केलं तर वीस एक वीस आणि पाच शंभर वन फिफ्टे समजलं काय म्हटलं मी वीस टक्के म्हणजे ना तर त्यांनी तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी मुद्दा पर्सेंटेज मध्ये दिले तर आपल्याला कळायला पाहिजे ट्वेंटी पर्सेंट हाच वन फिफते कसा ट्वेंटी पर्सेंट म्हणजे शंभर पैकी वीस याला जर सिम्प्लिफाय केलं तर एक डिवायडेड बाय पास ये शेअर किती वन फिफते हे पुढे करून ठेवा तुमच्या नोट्स मध्ये ट्वेंटी पर्सेंट म्हणजेच काय ट्वेंटी बाय हंड्रेड म्हणजेच वन फिफ्थ नेक्स्ट आहे कॉपी केला गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्युड ॲट सेव्हन्टी फायव्ह थाउजंड गुडविलचं व्हॅल्युएशन सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड करायचंय अगोदर बघा गुडविल किती आहे सिक्स्टी सिक्स म्हणजे रेज करायचं का राईट ऑफ करायचं वाढवायचंय का कमी करायचंय वाढवायचं रेज करायचं गुडविल रेज किती रुपये करणार किती करायला पाहिजे रेज चे पंच्याहत्तर करायचे म्हणजे नऊ हजार रेज करायचंय बरोबर आहे अरे काय म्हणतोय मी गुडविल अगोदर किती आहे सहासष्ट त्यांनी किती करायला सांगितलंय पंच्याहत्तर म्हणजे इथं रेज किंवा राईट ऑफ असतं रेज म्हणजे वाढवायचं राईट ऑफ म्हणजे कमी करायचं मग सहासष्ट चे पंच्याहत्तर करताय म्हणजे रेज करता का राईट ऑफ करताय रेज किती रुपये रेज केले पाहिजे कुठल्या रेशो मध्ये रेज करतो फोल्ड रेशो जर्नल एंट्री सांगा पुढविल अकाउंट डेबिट टू कबीर कॅपिटल रेशमाच कॅपिटल किती रुपये करायचं करायचा नऊ हजार नाईन थाउजंड बरोबर इथं पाहिजे तिथं हे पण करून ठेवा नोट डाऊन नऊ हजार कसे पंचाहत करायचे चे नेक्स्ट आरडीडी इज नो लॉन्गर रिक्वायर्ड डी नो रिक्वायर्ड रिक्वायर्डचा अर्थ का होता बर नो लॉन्गर रिक्वायर्ड म्हणजे आवश्यकता नाही ज्यांना का गरज आहे त्यांनी मराठीत लिहून ठेवा ची आवश्यकता नाहीये म्हणजे आरडी काढून टाकायला लावलाय सिम्पली तुम्हाला मग आता आरडी जर गरजेचं नसेल तर काय इफेक्ट करणार मला तुम्ही सांगा संडे डेटर्स अॅसेटला किती शो करायला पाहिजे तीस हजार आर डीची गरजच नाहीये आणि याचा सेकंड इफेक्ट कुठं होईल रिव्हॅल्युएशन मध्ये क्रेडिटला आरडी संपला तीन हजार होता आता काहीच दाखवायची गरज नाही म्हणजे फायदा आहे ना आपला डाउटफुल राहिलेच नाही म्हणजे रिव्हॅल्युएशन मध्ये क्रेडिटला आणि डेटर्स किती दाखवणार तुम्ही असेटला तीस हजार सगळ्यांनी मला एन्सर द्या कळालं का नाही सांगा डेटर्स तुमचे तीस आहेत त्याच्यात अगोदरचा आरडीडी तीन हजार आहे आणि मध्ये सांगितले आरडीडी नो लॉंग रिकॉर्ड म्हणजे आर डीची आवश्यकता नाही म्हणजे सिम्पली त्यांना काय म्हणायचं तीन हजार आर डी काढून टाका मग आरडी डी जर ना पाहिजेच नाही आपल्याला तर डेटर्स किती असेटला दाखवणार आपण तीस आणि आरडीडी कमी झाला म्हणजे सेकंड इफेक्ट कुठं करणार रिव्हॅल्युशन मध्ये क्रेडिटला क्रेडिटला कळालं आता पुढचं पुढची ऍडजस्टमेंट बघा झालेली नाहीये नवीन आहे पण तुम्हाला लॉजिकली विचार केला तर कळाली पाहिजे रेंट रिसिवेबल रेंट मिळायचं बाकी आहे फोर थाउजंड फाय हंड्रेड इज टू बी ऍडजस्टेड इन द बुक्स रेंट मिळायचं बाकी आहे ते बुक्समध्ये ऍडजस्ट करायला सांगितलंय डोकला व जरा कुठे इफेक्ट होईल रेंट रिसिवेबल म्हणजे तुमच्यासाठी काय झाली ऍसेट आणि ऍसेट आता रेकॉर्ड करताय म्हणजे सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन डेबिट का क्रेडिट क्रेडिट ऍसेट रेकॉर्ड करतो ना म्हणजे तुम्हाला बघा कालच्या प्रॉब्लेम होते अनरेकॉर्डेड कम्प्युटर बरोबर हे एकाच प्रकारचे ऍडजस्टमेंट्स आहेत हे काय आहे ऍक्च्युली ही अनरेकॉर्डेड ऍसेट आहे अनरेकॉर्डेड ऍसेट आहे म्हणजे याचा इफेक्ट मध्ये क्रेडिटला आणि ऍसेटला शो केला पाहिजे समजला काय म्हटलं मी इकडे समजलं सर्वांना अनरेकॉर्डेड ऍसेट आहे ऍसेटला दाखवली पाहिजे आणि ऍसेट बुक्स मध्ये रेकॉर्ड करतोय म्हणजे क्रेडिटला फायदा होणार रिव्हॅल्युएशन क्रेडिटला इफेक्ट होणार पुढं कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर्स टू बी ऍडजस्टेड इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो बाय ओपनिंग करंट अकाउंट नवीन रेशोनुसार कॅपिटल ऍडजस्ट करायचे करंट अकाउंटमध्ये ऍडजस्टमेंट करायचे हा शेवटचा पॉईंट आहे आपण बाकीचं करून घेऊ येते ते चला करायचं स्टार्ट कॅपिटल कबीर रश्मा करा ब्रॉड डाऊन क्रेडिट ला बाय बॅलन्स ब्रॉड जनरल जनरायझर डिस्ट्रीब्यूट करायचं आहे जनरल जर डिस्ट्रीब्यूट करायचं त्याचा इफेक्ट क्रेडिट होईल बाय जनरल जर अकाउंट काय रेशो यांचा ओल्ड रेशो काय आहे फोर स्टोन म्हणजे पाच शेअर करायचे तीस हजारचे पाच शेअर म्हणजे सहा एक सहा चोक चोवीस आणि सहा एक सहा साँग। प्रॉफिट एंड लॉस अकाउंट पण सेम आहे अक्युमिलेटेड प्रॉफिट आहे तो क्रेडिटला जाईल बाय प्रॉफिट एंड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये सांगा अॅक्युमिनेटेड प्रॉफिट स्पेलिंग सहा हजार आहे त्याचे किती शेअर करायचे पाच म्हणजे बाराशेच एक शेअर सहा हजाराचे पाच शेअर करायचे ना फोर इस्टू वन म्हणजे म्हणजे बाराशेचं एक शेअर पहिल्या पार्टनरला चार हजार आठशे दुसऱ्याला एक हजार दोनशे आणि क्रेडिटर फॉर गुड्स आणि एक्सपेन्सेस लायबिलिटीला करा पोस्टिंग क्रेडिटची क्रेडिटची पोस्टिंग लायबिलिटीला करा कॅपिटलसाठी स्पेस ठेवा गुडविल आपल्याला चेंज करायचं गुडविलची डायरेक्ट इफेक्ट करू नका गुडविल शेवटी करू आपण आणि तसंही तुम्हाला कळायला पाहिजे आधी प्रॉब्लेम मध्ये आपण बघा गुडविल रेज करतोय किती रुपये रेज करतोय नऊ हजार पंच्याहत्तर करतो रायट ऑफ करतोय का परत गुडविल रायट ऑफ सांगितलंय का नाही म्हणजे गुडविल आपण ॲसेटला दाखवलं पाहिजे पण किती रुपये दाखवलं पाहिजे ॲसेटला गुडविल किती दाखवलं पाहिजे ॲसेटला आधीचे सहासष्ट कुठे गेले पंच्याहत्तर करायचे ना टोटल हे पंच्याहत्तर हजार रुपये गुडविल दिसणार कळायला आता लगेच कोरोना की इफेक्ट नंतर करू आपण संडे डेटर्स, डेटर्स का ना आता संडे डेटर्स डायरेक्ट आउटरला घेत आहे का इनरला घेत आहे डायरेक्ट आउटरला ना आरडी डी नाही म्हणते तिथे मग डायरेक्ट आउटरला घ्या थर्टी थाउजंड देऊ ना नंतर ॲडजस्टमेंट आहे ना लँड लॅन बिल्डिंग घ्या ॲसिटला वन लक्ष रुपीज ये ऍडजस्टमेंट नाही ना लँडबिल्डिंगला काय नाही आणि लास्ट बँक आहे बँकचा बॅलन्स करा ब्रॉड डाऊन डेबिटला बँकचा बॅलन्स डेबिटला डाउन करा बॅलन्स डाउन एट्टी थ्री थाउजंड गुडविलचा बॅलन्स ब्रॉड डाउन करा अकाउंटमध्ये सुरुवातीचा बॅलन्स दिला गुडविलचा डेबिटला डाउन करा टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आधीचा सिक्स्टी सिक्स थाउजंड आपण बॅलन्सशी बॅलन्स ब्रॉड डाऊन केला का पोस्टिंग इथपर्यंत सर्वांची नेक्स्ट फर्स्ट ऍडजस्टमेंट सुवर्ण टू ब्रिंग ट्वेंटी पर्सेंट शेअर इन फ्युचर प्रॉफिट फोर्टी फायव्ह थाउजंड पंचेचाळीस हजार रुपये तिने कॅपिटल आणायचे जनरल एंट्री बोला सर्वांनी बँक अकाउंट डेबिट टू सुवर्णाच कॅपिटल करा बँक मध्ये डेबिट लेप टू सुवर्णाच कॅपिटल अकाउंट फोर्टी फायव्ह थाउजंड आणि सेकंड इफेक्ट करा सुवर्ण क्रेडिट ला बाय बँक सेकंड इफेक्ट करा सुवर्ण कॅपिटलमध्ये ला बाय बँक अकाउंट फोर्टी फाईव्ह थाउजंड नेक्स्ट आहे गुडविल ऑफ द फर्म रेज ॲट सेवेंटी फाइव थाउजंड गुडविल च एक मला सांगा समजलं का किती रेज करायचं गुडविल आपल्याला नऊ हजार काढायला कसं रेज सासष्ट पंच्याहत्तर करायचं नऊ हजार रेज करायचे कुठल्या रेशो रेज करायचं जनरल एंट्री सांगा गुडविल अकाउंट डेबिट किती रुपये गुडविल किती रुपये रेज करायचं नऊ हजार गुडविल अकाउंट डेबिट नाईन थाउजंड टू बोला कोणाला क्रेडिट करायचं ओल्ड पार्टनरला टू कबीर कॅपिटल आणि टू रेशमाच कॅपिटल कुठल्या रेशो मध्ये रेज करायचं ओल्ड रेशो मध्ये करा पाच शेअर करा बा किती जाईल नाईन थाउजंड डिवायडेड बाय फाईव्ह एक हजार आठशे येतं का म्हणजे एक हजार आठशे पहिल्याला चार आहेत किती होतील बहात्तर सात दोनशे आणि एक हजार आठशे हे बघा आपण काय केलं नऊ हजाराचे पाच पाच शेअर करायचे आहेत आपल्याला नऊ हजार डिवायडेड बाय पाच जर केलं तर एक शेअर तो एक हजार आठशेचा ज्याला चार शेअर आहेत एक हजार आठशे इन्टू चार सात हजार दोनशे आणि एक शेअर रेश्माला येतील एक हजार आठशे रुपये कळालं बिंग गुडविल रेस्ड इन ओल्ड रेशो आता त्याचा इफेक्ट करू आपण गुडविल अकाउंटमध्ये डेबिट ला टू कबीर कॅपिटल टू रेश्माच कॅपिटल करा इफेक्ट गुडविल अकाउंटमध्ये डेबिटला टू कबीर कॅपिटल टू रेशमास कॅपिटल सेवन थाउजंड टू हंड्रेड आणि सेकंड पेड यांच्या क्रेडिटला करा बाय गुडविल अकाउंट कबीर रेशमाला क्रेडिट आहे त्यांच्या क्रेडिटला करा बाय गुडविल अकाउंट सेवन थाउजंड टू हंड्रेड वन थाउजंड एट हंड्रेड ब्रॅकेटमध्ये सांगा गुडविल रेज आता राईट ऑफ विषय यांनी काय सांगितलेलं नाही आपल्याला म्हणजे जे गुडविल झालं आपलं ते झालं का तुमचं कॉपी करून क्रेडिट वाला कॉपी केलं का करा पटकन करा राहिलं असेल तर आता गुडविल आपलं पंच्याहत्तर हजार झाले त्यांनी राईट ऑफचं काही सांगितलेलं नाहीये मग आपल्याला कळालं पाहिजे आता गुडविल अगोदर सहासष्ट होतं पंच्याहत्तर करण्यासाठी आपण नाईन थाउजंड रेज केलं म्हणजे पंच्याहत्तर आहेत हे कुठं शो केले पाहिजे आपण ॲसेटला मग इथं करून टाका बाय बॅलन्स कॅरेट डाऊन कॅरेट डाऊन म्हणजे क्लोजिंग बॅलन्स म्हणजे पंच्याहत्तर त्यांनी सांगितले आमंड बरोबर ऍसेटला शो केले पाहिजे आपण ते ऍसेटला शो करा गुडविल 75,000 थाउजंड वर्किंग नोट नंबर दोन सांगा ब्रॅकेटमध्ये दाखवा ऍसेटला गुडविल सेवेंटी फाईव्ह थाउजंड ब्रॅकेड मध्ये सांगा वर्किंग नोट नंबर टू गुडविलचं पार्ट कळालं का सर्वांना इकडे मुलांमध्ये सगळ्यांना समजलं का सहासष्ट पंच्याहत्तर करायचे सिंपल लॉजिक नऊ हजार वाढवायचे रेज करायचे ओल्ड रेशो मध्ये रेज करायचे कळालं इकडे सर्वांना मुलींना मुलींमध्ये कळायला का सर्वांना गुडविलचं काय केलं चला पुढं आर डी इज no नो लॉन्गर रिक्वायर्ड मग डेटर्स ची गरज नव्हती त्यामुळे आपण डेटर्स डायरेक्ट आउटरला दाखवले पण जो ऑलरेडी आरडीडी आहे त्याच इफेक्ट ते केला पाहिजे ना अगोदर तीन हजार डाऊटफुल होते आता नाही येत म्हणजे जे डाऊटफुल कमी झाले तोच फायदा आपला क्रेडिट इफेक्ट बाय आरडी डी अकाउंट रिव्हॅलेशन मध्ये क्रेडिटला बाय आरडी डी अकाउंट क्रेडिटला काय इफेक्ट कळाला का, का सर्वांना डाऊटफुल होते तीन हजार आधी आता कोणीच डाऊटफुल नाही म्हणजे तो फायदाच आहे ना आपला म्हणजे क्रेडिट इफेक्ट झाला आणि लास्ट रेंट रिसिएबल चार हजार पाचशे रेंट मिळायचं बाकी आहे आपल्यासाठी ऍसेट आहे आणि ॲसेट रेकॉर्ड करतोय म्हणजे मध्ये क्रेडिट इफे इफेक्ट होईल करा बाय रेंट रिसिवेबल अकाउंट बाय रेंट रिसिएबल अकाउंट फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड आणि सेकंड इफेक्ट करा ऍसेटला रेंट रिसिवेबल फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड सेकंड इफेक्ट करा ॲसेटला रेंट रिसिवेबल फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड तर लास्ट प्रॉब्लेममध्ये आपल्याला सांगितलंय सॉरी लास्ट मध्ये की कॅपिटल ऍडजस्ट करा नवीन रेशो नुसार मग आपल्याला अगोदर न्यू रेशो पाहिजे सगळ्यात अपॉइंटमेंट अपॉइंटमध्ये काय होतं कळलं का प्रॉब्लेममध्ये का पेंडिंग ठेवला होता या ट्वेंटी पर्सेंटसाठी फक्त पेंडिंग ठेवला होता आता जर मी तुम्हाला म्हटलं की नवीन पार्टनरला तुम्ही ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट शेअर आहे तर अंश रुपयामध्ये किती बरा वन काय वन बाय फोर बरोबर आहे ना पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस शंभरपैकी पैकी टक्के कळत ना टक्के शंभरच्या पटीत टक्के असतात म्हणजे पंचवीस टक्के म्हणजे शंभर पैकी पंचवीस मला सिम्प्लिफाय केलं पंचवीस टक्के पंचवीस आणि पंचवीस गुणिले चार शंभर वन फोर झाला कळाला याच्यामध्ये आता अडचण नाही आली पाहिजे एक लास्ट विचारू फिफ्टी पर्सेंट सांगा माझ्या संपूर्ण विषय आपण फिफ्टी पर्सेंट म्हणजे औषध रूपात किती येईल वन बाय टू बरोबर ना फिफ्टी पर्सेंट म्हणजे पन्नास पैकी शंभर पैकी पन्नास म्हणजे सिम्प्लिफाय केलं तर वन बाय टू आलं कळालं मग आपल्याला न्यू रेशो काढायचा आहे वर्किंग नोट नंबर थ्री कॉपी करा तुम्ही कॅपिटल अकाउंट मी तर सांगा काय करायला लावलंय त्यांनी कॅपिटल अकाउंट्स ऑफ ऑल पार्टनर्स टू बी अडजस्टेड इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो बाय ओपनिंग करंट अकाउंट मग आपल्याला स्टार्टिंगला लागणार न्यू रेशो तुमची ती फर्स्ट लाईन झाली का कॉपी करून कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर इथपर्यंत झाला का कॉपी करून करा पटकन राहिला असेल तर करा न्यू रेशोचा फॉर्म्युला सांगा मला झाला असेल तर काय फॉर्म्युला आहे न्यू रेशोचा ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ वन मग आता मला फिगर सांगा सगळ्या ओल्ड रेशो काय आहे ओल्ड रेशो इज इक्वल टू फोर इज टू वन दोन मिनटं लक्ष द्या ना कॉपी नंतर करा दोन मिनटं लक्ष द्या आणि सुवर्णाचा शेअर किती सांगणार मग तुम्ही सुवर्णाचा शेअर ट्वेंटी पर्सेंट म्हणजेच काय वन फिफ्थ कळलं वन फिफ्थ कसा मग बॅलन्स ऑफ वन किती झाला फोर बाय फाईव आता फॉर्म्युला मध्ये किंमत टाकू म्हणून आपण मग आता कोण आहे पहिलं नाव काय कबीर देअर फोर न्यू रेशो इज इक्वल टू कबीर कबीरचा ओल्ड रेशो काय होईल सांगा मला सगळ्यांनी इकडे आवाज येत नाही तुमचा का बर फोर बाय फाईव बॅलन्स ऑफ वन फोर बाय फाईव्ह रेशमाचा ओल्ड रेशो काय येईल वन बाय आय्यू इन्टू बॅलन्स ऑफ वन फोर बाय फाईव्ह किती इले सोळा पंचवीस चार पंचवीस किती राहिला नवीन पार्टनरसाठी किती राहिला सुवर्णासाठी किती शेअर राहतील बघा बरं पंचवीस शेअर झाले टोटल सोळा गेले कबीरला चार गेले रेशमाला म्हणजे वीस गेले म्हणजे पाच राहिले म्हणजे इचार रेश होईल बाय ट्वेंटी फाईव्ह आपला न्यू रेशो काय झाला याला पुढं कॉमन पुढे कशाने डिवाईड होणार नाही म्हणजे हाच राहील करा कॉपी करा सिक्स्टीन टू फोर टू फाईव्ह आता याच्यामध्ये नवीन पार्टनरच्या बेसनुसार कॅपिटल बघा किती झालंय ज्यांचं त्यांनी झालं इकडं सर्वांचं मुलींमध्ये अवरा आता यांचं झालंय त्यांनी कॅपिटल काढा सुवर्णाचं कॅपिटल किती आहे सुवर्णा किती कॅपिटल देते किती पंचेचाळीस त्यासाठी किती शेअर देताय तुम्ही तिला पाच मग एक शेअर साठी किती बघा आणि त्यानुसार कॅपिटल काढा ज्यांचं झालंय त्यांनी ज्यांचं नाही झालंय त्यांनी पटकन कॉपी करा याच्या पुढची वर्किंग नोट मी इकडे करतो पंचेचाळीस हजार रुपये तिने कॅपिटल आणलं नवीन रेशोनुसार आपण तिला पाच शेअर देतोय म्हणजे एका शेअर साठी किती कॅपिटल असलं पाहिजे नऊ हजार रुपये मग आता पहिला पार्टनर आपला कबीर कबीरला किती शेअर देतोय नवीन रेशोनुसार सोळा मग याच किती कॅपिटल असलं पाहिजे बघा रेशमाचं कॅपिटल किती याचा शेअर सोळा इस टू काय पुढं चार पाच चार शेर आहेत ना बघा बरं किती कॅपिटल असलं पाहिजे सोळा गुण नऊ किती देतात नऊ चौक चोपन्न नव्वद एक चव्वेचाळीस आणि याचं नऊ चौक छत्तीस आणि सुवर्णाचं तर ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला सुवर्णाचं नाही कर ॲडजस्ट करायचं सुवर्णाचं कॅपिटल आहे पंचेचाळीस हजार करा कम्प्लीट कर करा पटकन एक कॅरेट डाऊन बॅलन्स घ्यायची ते डिफरन्स आला तर करंट अकाउंटला टाकायचं आहे ਇਹ ਕਾਰ ਕੰਪਲੀਟ ਆਦੀ

रिवॅल्युशन प्रॉफिट काढा किती आहे बघा डिस्ट्रीब्यूट करा काय स्लो मोशन मध्ये आहे काय आवरा की झालं का हे बॅलन्स कॅरेट डाऊन करायचे त्याच्या आधी रिव्हॅल्युशन प्रॉफिट आहे का लॉस आहे बघा कुठला प्रॉब्लेम आहे वरती गेलो वरती लिहिलं नाही का डेबिटला काय नाही म्हणजे पूर्ण प्रॉफिटच आहे सात हजार चे किती शेअर करायचे आहेत पाच म्हणजे एक हजार पाचशेचं एक शेरील करा टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कबीर रेश्मा फोर इज टू वन म्हणजे सिक्स थाउजंड वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड ब्रॅकेटमध्ये सांगा रिव्हॅल्युएशन प्रॉफिट हा ह्याचा सेकंड इफेट द्या मध्ये बॅलन्सेस कॅरेट डाउन करा आणि डिफरन्स बघा ज्यांचे झाले त्यांनी पटकन दहा हजार आणि एक हजार पाचशे बाय पा बाय रिव्हॅल्युशन अकाउंट सेकंड इफेक्ट ब्रॅकेटमध्ये रिव्हॅल्युशन प्रॉफिट सिक्स थाउजंड वन थाउजंड फाय हंड्रेड आता आपण कॅपिटल जे काढले होते ते इथे कॅरेट डाऊन करायचे ते कर वर्किंग नोट नंबर तीन होते ना आपले टू बॅलन्स कॅरेट डाऊन वर्किंग नोट नंबर थ्री किती बॅलन्सेस होते सांगा एकदा एक चव्वेचाळीस छत्तीस आणि याचं तर पंचेचाळीस सेम राहणार आणि आता क्लोज करायचंय आणि डिफरन्स राहिला तर कुठं टाकायला आवलंय त्यांनी करंट अकाउंटला बघा बरं करा बरं क्लोज काय होते बघा नवीन पार्टनरचा तर क्लोज होईल फोर्टी फाईव्ह थाउजंड फोर्टी फायव्ह थाउजंड त्याचं काय आहे एंशी, एंशी बरे। ला किती होती टोटल याची बघितली का एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पाचशे बरोबर आहे डेबिटला किती आहेत छत्तीस म्हणजे पंच्याऐंशी पाचशे मायनस छत्तीस हजार एकोणपन्नास एकोणपन्नास पाचशे म्हणजे रेशमाचा बॅलन्स राहिला एकोणपन्नास पाचशे कबीरचं चेक केलं तर किती बघितलं का एक एकोणतीस एक तेहतीस एक चाळीस एकशेचाळीस एक सत्तेचाळीस आणि डेबिटला आहे एक चव्वेचाळीस म्हणजे याचा बॅलन्स किती राहिला बघला का काय तीन हजार रुपये सत्त्याण्णव कसं येईल तीन हजार रुपये एकदा होऊ दे यांचं ते एक्सवाय जेड आहेत त्यांनी कॉपी करू दे त्यांना आधी बॅलन्स राहिला आहे तीन हजार आणि एकोणपन्नास पाचशे इथपर्यंत कॉपी झाली की थांब सांग, सांगा मला आरामशीर करू हो द्या तुमचं झालंय का कॉपी इथपर्यंत त्यांनी कुठं सांगितलं डिफरन्स टाकायला आपल्याला करंट अकाउंटला म्हणजे आपण इथं करणार टू करंट अकाउंट टू करंट अकाउंट नाव जरी कॉमन टाकलं असेल तरी तुम्हाला कळायला पाहिजे हे कुणाचं करंट अकाउंट तीन हजारावाला कबीरचं आणि हे रेशमा ओके ब्रॅकेट मध्ये सांगा बॅलेन्सिंग फिगर म्हणजे शिल्लक रक्कम मला एकदा जर्नल एंट्री सांगा याची काय होईल पहिलं कबीरची सांगा कबीर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कबीर करंट अकाउंट आता दुसरे रेशमाझ कॅपिटल अकाउंट डेबिट टू रेशमास करंट अकाउंट कंबाईन जर सांगायची झाली तर कबीर कॅपिटल डेबिट रेश्मास कॅपिटल डेबिट टू कबीर करंट अकाउंट टू रेश्माझ करंट अकाउंट ओके चला आता राहिला प्रश्न हे करंट अकाउंट शो कुठं करायचं अकाउंटच्या खाली बॅलन्सशीट अजून करायची डेबिटच्या खाली लायबिलिटी येणार काही प्रॉब्लेम मध्ये इकडे येऊ शकता जर इकडे बॅलन्स राहिला तर तो कुठं शो करणार चला करा शो करंट अकाउंट्स कबीर रेश्मा बावन्न पाचशे येतील कॅपिटलचे बॅलेन्सेस पण करा कॅपिटल अकाउंट कॅरेट डाऊन केलेत ते एक चौचे होता छत्तीस है का पचिस दोन दा, दौन वी दौन पंचवीस बैंक क्लोज करा बैंक बगा बैंक मे कें बैलेंस है गुडवील ऑलरेडी क्लोज आले बैंक क्लोज करा टैली करा बँक क्लोज करा आणि टॅली करा बँक बॅलन्स एक अठ्ठावीस आहे का बँक बॅलन्स आहे एक अठ्ठावीस पाचशे अरे एक अठ्ठावीस फक्त हा चोक वराऍ साईडला बँकचा बॅलन्स आणि टॅली करा बँक अॅसेटला शो करा एक लाख अठ्ठावीस हजार बँकच्या खाली ब्रॅकेटमध्ये सांगा वर्किंग नोट नंबर वन आणि आता टॅली कराबाग होतोय का टॅली दोन साठ दोन, दोन सत्तर तीन वीस चार बारा पाच सतरा तीन सदोतीस पाचशे दोन्ही साइड येतात आहे का लाख तीन लाख तीन लाख नव्वद तीन नव्याण्णव बडबड आहे का काय बरोबर आहे बारा बारा सतरा तीन लाख सदतीस हजार पाचशे बरोबर आहे तीन सदोतीस पाचशे झालं का कॉपी करणाऱ्यांचं झालं का महत्वाची तुम्ही एफी आय पी आहे तुम्ही तुमच्यासाठी थांबाय लागतं मला करा कॉपी सोप्या सोप्या गोष्टी तुम्ही कॉपी नाही केलं पाहिजे काही जण टिपिकली बघ बघून डायरेक्ट उतरवून लिहित आहे तुम्ही सोपं झोपे तर तुम्ही केलं पाहिजे आता झालं का प्रॉब्लेम चला प्रॉब्लेम नंबर सिक्स्टीन राहिला आपला सोळा तुझं काय प्रॉब्लेम आहे का रे काय प्रॉब्लेम आहे तुझा मी म्हणलं ना सोळा घ्यायचं काहीतरी वेगळंच बोलतो रेंजच्या बाहेर जातो सारखा सारखा बाकीचं सिम्पल आहे जर समजलं तुम्हाला तो तर होमवर्क करा समजायचा <laughs> उपाय आहे माझ्याकडं <laughs> हे ऐका अगोदर समजून घ्या जर तुम्हाला वाटलं सिंपल आहे तो होमवर्क करा मी काय केले तुम्हाला सिम्पल सांगतो एक जरी ऍडजस्टमेंट वेगळी असेल ना तरी तो प्रॉब्लेम मी पाठीमागं ठेवलेला आहे आता हा प्रॉब्लेम काही पूर्ण नवीन नाही याच्यात फक्त एकच ऍडजस्टमेंट आहे सेकंड नंबरची याच्यासाठी एक ॲडजस्टमेंटसाठी मी हा प्रॉब्लेम पाठीमागा ठेवला होता म्हणजे एकच ऍडजस्टमेंट माझ्या दृष्टीने महत्वाची बाकीचं तुम्हाला समजलं तर ठीक नाही तर मी इथं घेतो काही मला कंटाळा नाही आलेला बघा काय दिलंय प्रॉब्लेम नंबर सिक्स्टीन सर्वांनी लक्ष द्या द शीट ऑफ शेखर अँड श्रीधर एज ऑन थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड ट्वेल्व इज सेट आउट बिलो अँड दे शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ थ्री टू टू शेखर श्रीधर ओल्ड पार्टनर्स आहेत त्यांचा रेशो थ्री टू टू आहे आता मला पोस्टिंग तुम्ही सांगा पटपट काय करायची कॅपिटलची पोस्टिंग कुठं करणार कॅपिटल अकाउंटमध्ये क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन जनरल जर काय करायचा डिस्ट्रीब्यूट करायचं एंट्री सांगा जनरल जर अकाउंट डेबिट टू शेकर्स कॅपिटल श्रीधर्स कॅपिटल ओके क्रेडिटर्स काय करायचे लायबिलिटी ओके आता बघा बिल्डिंग पासून डेटर्स दे, पर्यंत सर्व ॲसेट्स आहेत ऍसेटला कॉपी करायचं कॅश कुठं जाणार कॅश अकाउंटमध्ये डेबिटला ब्रॉड डाऊन आणि हा प्रॉफिट अँड लॉस काय महत्वाचा पॉईंट आहे दिला या सेटला लॉस याची मी जर्नल एंट्री करतो तुम्ही मला जर्नल एंट्री सांगा लॉस ची जर्नल एंट्री काय होईल सांगा, का सांगा बरं पार्टनरला काय केलं पाहिजे डेबिट केलं पाहिजे कोण आहे पहिलं शेखर कसली तर कॅपिटल अकाउंट डेबिट श्रीधरस कॅपिटल अकाउंट डेबिट टू कुठला अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आता रेशो बघा काय त्यांचा टू म्हणजे किती शेअर करायचे पाच हा वीस हजार यायचे पाच शेअर करायचे म्हणजे एक शेअर चार चा म्हणजे पहिल्या पार्टनरला बारा तीन शेअर थ्री टू टू आहे ना दुसऱ्या पार्टनरला आठ हजार रुपये नॅरेशन काय करणार याचा कुठलं आहे प्रॉफिट अँड लॉस पण काय आहे अॅक्युमिलेटेड लॉस डिस्ट्रीब्युटेड टू ओल्ड पार्टनर्स इन ओल्ड समजलं ही जर्नल एंट्री महत्वाची आहे जर ज्यांना वाटते नाही त्यांनी कॉपी करून ठेवली तरी चाल शीट समजली बॅलन्सशीट मध्ये नवीन काय नाहीये दे अॅग्री टू ॲडमिट मुरलीधर एज अ पार्टनर इन द फॉर्म ऑन द फॉलोइंग टर्म्स नवीन पार्टनर आलाय मुरलीधर मुरलीधर साठी टर्म्स काय काय आहेत ही शुड ब्रिंग ट्वेंटी फोर थाउजंड एज कॅपिटल त्यांनी चोवीस हजार रुपये कॅपिटल द्यायचे जनरल एंट्री या अकाउंट डेबिट टू मुरलीधर कैपिटल अकाउंट ओके एंड एटीन थाउजंड अॅज अ गुडविल कुठली मेथड आहे प्रीमियम आहे का व्हॅल्युशन आहे पैसे देतोय का नाही देते देतोय ना गुडविल पैसे म्हणजे प्रीमियम मेथड झाले त्यांनी अठरा हजार रुपये तुम्हाला गुडविल द्यायचे जनरल एंट्री या अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट हे लगेच डिस्ट्रीब्युट करायचं ओळख पार्टनर्सला त्याची एंट्री सांगा गुडविल अकाउंट डेबिट टू शेखर टू श्रीधर कुठल्या रेशो मध्ये करणार ओल्ड रेशो पण त्याला कुठलं नाव म्हणायचं सैक्रिफाइस ओके विच इज टू बी रिटेन इन द बिझनेस व्यवसायच ठेवायचं म्हणजे विड्रॉची एंट्री करायची गरज नाही विड्रॉ नाही करणार म्हणजे दोनच एंट्री एक आणल्याची आणि एक डिस्ट्रीब्यूटची विड्रॉलची एंट्री होणार नाही ही विल बी एंटाइटल टू वन फोर् शेअर इन फ्युचर प्रॉफिट त्याला वन फोर्थ शेअर आहे म्हणजे इज इक्वल टू ओल्ड ओल्ड इज इक्वल टू सॅक्रिफाईस पुढची ऍडजस्टमेंट पेंडिंग राहते मी सांगणारचर इज टू बी डेप्रिशिएटेड बाय फायव्ह पर्सेंट करता येईल का फर्निचरला डेप्रिसिएट करायचे काय करायचे म्हणजे आता पुढची ऍडजस्टमेंट आय थिंक झालेली नाहीये झाली आपली कालच्या प्रॉब्लेम मध्ये झाली पण वर्डिंग वेगळे सपोज अशी ऍडजस्टमेंट झाली नाही पण तुम्ही जर डोकं लावलं तर कळण्यासारखे लॉजिक ने विचार केला तर क्रेडिटर्स ऑफ टू थाउजंड दोन हजार रुपयाचे क्रेडिटर्स आर नॉट लाइकली टू क्लेम नॉट लायकलू टू क्लेम क्लेमचा अर्थ होतो तसा अर्थ होतो दावा पण इथं अर्थ काय क्लेम करणार नाहीत म्हणजे पैसे मागणार नाहीत नॉट लू टू क्लेम म्हणजे पैसे मागणार नाही ज्यांना वाटते प्रॉब्लेम त्यांनी लिहून टाका मराठीत नॉट लू टू क्लेम म्हणजे पैसे मागणार नाही दोन हजार रुपयाचे क्रिटर्स आहेत जे पैसे मागून मागणार नाहीत अशी शक्यता आहे लाईकली म्हणजे शक्य आहे पैसेच मागणार नाही आणि हेन शुड बी रिटर्न ऑफ रिटर्न ऑफ म्हणजे काय कमी करून टाका काढून टाका ऍडजस्टमेंट नंबर फाईव्ह आता मला सांगा अर्थ कळाला ऍडजस्टमेंटचा दोन हजार रुपयाचे क्रेडिटर्स अशी शक्यता आहे की ते पैसे मागणार नाहीत आपल्याला ना आणि त्याच्यामुळे ते, ते बुक्स मधून काढून टाकायचे ते मग पहिले इफेक्ट तुम्ही काय केला पाहिजे सांगा क्रेडिटर्स मधून काय केलं पाहिजे लेस केलं पाहिजे ओके आणि सेकंड इफेक्ट तुमच्याकडे फायदा आहे का लॉस आहे फायदा आहे ना पैसे बुडवले कोणी पैसे नाही मागितले म्हणजे फायदाच आहे ना आपला त्याला दोन हजार द्यायला लागणार ते नाही द्यायला लागणार आता तो फायदा आहे म्हणजे सेकंड इफेक्ट कुठे जाईल रिव्हॅल्युशन मध्ये क्रेडिटला डायग्राम बनवायची गरज आहे का क्रेडिटर्स मध्ये फक्त वर्डिंग लक्षात ठेवा मध्ये काय म्हणायचं अनक्लेम्ड क्रेडिटर्स कालही दिलं होतं तुम्ही अनक्लेम्ड क्रेडिटर्स दोन हजार मायनस करणार लेस फ्रॉम क्रेडिटर्स लायब्ररी साईडला आणि दुसरे पेट रिवॅल्युशन क्रेडिटला जाईल कारण जर पैसे अगोदर जे द्या द्यायला लागणार होते ते तर आता द्यायची गरज नाही म्हणजे आपल्यासाठी काय झालं तो गेन झाला फायदा झाला म्हणजे मध्ये क्रेडिटला कळाले का ॲडजस्टमेंट सर्वांना इकडे कळाली नेक्स्ट रेंट ऑफ रुपीज वन थाउजंड ड्यू बट नॉट रिसीव्ड आधी तुम्हाला कसं ॲडत काढतात बघा ड्यू बट नॉट रिसिवड आणि आधीच्या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं होतं ते रिसिवेबल काय ना होतं कुठला इन्कम होता काय इन्कम रिसिएबल होतं रेंट रिसिएबल होतं आणि इथं म्हटलं ड्यू बट नॉट रिसूड दोन्हीचा अर्थ एकच वेगळा आहे ड्यू बट नॉट रिस्यूड म्हणजेच आउटस्टँडिंग म्हणजेच रिसिवबल कळलं ड्यू झालेत पण पैसे मिळाले नाहीत म्हणजे रेंट रिसिवबल आहे याचा अर्थ लिहून ठेवा ड्यू बट नॉट रिसिवडचा अर्थ रिसिव्हेबल आहे ड्यू बट नॉट चा चालतो तो रिसिएबल रेंट रिसिएबल आहे रिसिवेबल म्हणजे इन्कम का एक्सपेन्सेस रिसिवेबल म्हणजे मिळणार म्हणजे इन्कम झाला जर तुम्हाला रेंट मिळायचं बाकी आहे तर तुम्ही कुठं शो केलं पाहिजे बोला मुली कुठं शो केलं पाहिजे रेंट रिसिएबल मिळणार भविष्यात पैसे ॲसेटला आणि सेकंड इफेक्ट रेव्हल्युएशन मध्ये क्रेडिट ॲसेट आहे ना आपली रेव्हल्युशन मध्ये क्रेडिट म्हणजे बघा फक्त वर्डिंग बदललं ऍडजस्ट म्हणजे मागची तीच आहे आता राहिलेला प्रश्न जे साठी मी पेंडिंग ठेवलंय फिफ्टी पर्सेंट ऑफ जनरल रिझर्व्ह जनरल रिझर्व्ह मधले पन्नास टक्के तर बघा जनरल रिझर्व्ह दिलाय आपल्याला जो जनरल रिझर्व्ह दिला नाही याच्याविषयी ऍडजस्टमेंट येईल फिफ्टी पर्सेंट ऑफ जनरल रिझर्व्ह इज टू बी रिमेन ऍज रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेप्स जनरल रिझर्व्ह पैकी पन्नास टक्के अमाऊंट रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेप्स म्हणून मेंटेन करायची आता नीट समजून घ्या हा रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेप्स तुम्ही कशातून क्रिएट करताय जनरल रिझर्व्ह मधून क्रिएट करताय आला का लक्षात म्हणजे तुमचा फिफ्टी पर्सेंट टोटल जनरल जर किती आहे यातला चोवीस हजार रुपये त्यांचं म्हणणं असेल की तसाच रिझर्व्ह ठेवा मग वाटणार किती आपण डेटरला याला पार्टनरला चोवीस बरोबर आहे म्हणजे याचा काय करायचं अगोदर मी सांगतो नाही कळायला आपण डिस्कस करू ऍडजस्ट नंबर किती आहे दोन तुम्ही पण करा काय नाव आहे त्यांची एक श्रीधराने रेशो थ्री इस टू टू आहे ना बारा अठ चोवीस झालं कॉपी करून एकमेव मे अशी अख्ख्या तुमच्या टॉपिकमध्ये आता का याच्यात काय आहे एकदा समजून घ्या आपण काय केलं त्यांनी सांगितलं जनरल जर पैकी पन्नास टक्के रक्कम ती आर डी म्हणून शिल्लक ठेवा तशीच रिझर्व्ह मधून मग आपण काय केलं पाहिजे हे जे चोवीस हजार रुपये आपण शिल्लक ठेवणार आहे हे आर डी आपण लायब्रिटीला दाखवली पाहिजे रिझर्व फॉर आउटपुट लायब्रिटीला जाणार थोडं ऐकायला वेगळं वाटतंय पण नॉर्मल आर डी ची ऍडजस्टमेंट नाही आहे आता यांचं काय लॉजिक आहे ॲडजस्टमेंट देण्यामागं काय मला कळलं नाही कारण नॉर्मली आर डी आपण प्रॉफिट अँड लॉस चा अगेन्स क्रिएट करतो यांनी जनरल रिझर्व्ह मधून सांगितलंय त्यामुळे ऍडजस्टमेंट जशी दिली मध्ये तशी सांगतोय मी हा पन्नास टक्के जो रिझर्व्ह त्यांनी तसाच ठेवायला लावलाय तो आपण लायब्ररीला शो करणार आणि मग राहिलेला पन्नास टक्के तर फ्री आहे त्याचा काही वापर नाही तो काय करायचा ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करून टाकायचा कळलं मग त्याचा इफेक्ट कुठे करणार तुम्ही एक तर मी तुम्हाला एंट्री सांगितली डिस्ट्रीब्यूटची दुसरं तुम्ही लायब्ररी साईडला शो करणार रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्स आपण नॉर्मली इफेक्ट असं कधी केलेलं नाही आणि अशी ऍडजस्टमेंट अशीच दिलेली होती तुम्हाला मध्ये ट्वेंटी फोर थाउजंड चोवीस हजार रुपये तुम्ही लायब्रेरीला दाखवायचे रिझर्व्ह फॉर आउटपुड एवढा एकमेव हो, एकमेव ऍडजस्टमेंट घेतली हो वेगळी आणि फर्स्ट एकच ऍडजस्टमेंट अशी परत कुठं रिपीट नाही आहे ॲडजस्टमेंट झालं कॉपी करून तुम्हाला काय करायचं आहे रिझर्व होता ना आपला त्यातला पन्नास टक्के रिझर्व त्यांनी शिल्लक ठेवायला लावलाय आर डीडी म्हणून मग आपण काय करायचं रिझर्व्ह मधले पन्नास टक्के डिस्ट्रीब्यूट करायचे आणि पन्नास टक्के जो राहिलेला आहे तो तसाच लायब्ररीला रिझर्व्ह फॉर आउटपुट म्हणून दाखवायचा कळालं एक ऍडजस्टमेंट आहे एवढे लक्ष ठेवायला लागेल तुम्हाला आता कुठला राहिलाय प्रॉब्लेम काय च जास्त जरा जास्तच हे ठेवलंय आपण सस्पेन्स हा मध्ये महत्वाचा एक पॉइंट आहे